नाशिक शहरात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी दोन ज्वेलर्सची दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जेल रोडच्या शिवाजीनगर भागातील तेजस्वी ज्वेलर्स या ठिकाणी अल्टो कारमध्ये आलेल्या चोरट्यांनी दुकानांचे शटर तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी जॉगिंगसाठी आलेल्या दोघांनी वेळीच आरडाओरडा केल्याने या चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे काठेगल्ली येथील मोहिनीराज ज्वेलर्स अज्ञात चोरट्यांकडून फोडण्यात आले असून शटरच्या आधी असलेल्या लोखंडी जाळीचे गेट तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. मात्र सर्व मुद्देमाल तिजोरीत ठेवण्यात आलेला असल्याने आर्थिक हानी झालेली नाही. दोन दिवसापूर्वी महात्मा नगरला येथील सुगंधी ज्वेलर्स फोडण्यात आले असून या ठिकाणीही अल्टो कारमधून आलेल्या चोरट्याने चोरी केल्याचं उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे तिन्ही ठिकाणी चोरी करताना चेहरा ओळखू नये म्हणून चोरट्यांनी PPE किटचा वापर केल्याने चोरट्यांनी आता नवा फंडा वापरण्याचे तंत्रज्ञान वापरले आहे. जेल रोडच्या तेजस्वी ज्वेलर्समध्ये स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने चोरीचा डाव फसला असला तरीही काठेगल्लीतील दुकान फोडण्यात चोरटे यशस्वी झाले आहे. सराफ असोसिएशन अध्यक्ष आणि दुकान मालक यांनी माहिती दिली. अच्छा, दुकान फोडायची ही तिसरी घटना आहे. परवा रात्री सुद्धा सुगंधी ज्वेलर्स महात्मानगर येथे अशी घटना घडली, पण सुदैवाने ते शटर तोडता आलं नाही. तसंच पहाटे सुद्धा जेल रोड येथे तेजस ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न आलेला आहे आणि तिसरा आज म्हणजे आज पहाटे इथे 6:15 दुकान फोडण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे. यात सुदैवाने यांनी पुरेपूर काळजी घेतली असल्याने तसेच आम्हाला पोलीस आयुक्तालाकडनं एक महिन्यापूर्वीच आमची मीटिंग घेऊन कशाप्रकारे सुरक्षा केली पाहिजे याच्या सर्व आम्हाला त्यांनी माहिती दिलेली होती. त्याचासुद्धा इथे आम्हाला फायदा झालेला आहे. परवापासून ज्या घटना घडत आहे यामध्ये PPE किट घालून चोर येत आहे व शटर वाकवून किंवा कैचीने तोडून त्यात प्रवेश करत आहे, पण मात्र तिजोरी सेफ असल्यामुळे त्यांना फोडता आलेलं नाही आहे व त्यातनं मोठं नुकसान होणं टळलेलं आहे. सकाळी 6:15 माझ्या इथे चोरी झाली आहे. दिलेलं आणि शटर पूर्णपणे वापरलं गेलं. माझ्या या वेळ अतिदक्षतामुळे बाकी काही माल गेला नाही आहे. व्यवस्थित फक्त सगळं सेफ, काही प्रॉब्लेम. सगळ्यांनी हीच दक्षता घ्यावी का वरती माल न ठेवता व्यवस्थित आपल्या तिजोरीत माल लॉक करून मगच जा. दोन दिवसापूर्वी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या 144 आदेश सराफ व्यावसायिकांनी धाब्यावर बसवला की काय असा सवाल उपस्थित झाला आहे. ज्या संस्था या आदेशाचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असला तरीही त्या आदेशाचं पालन होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणी यांनी माहिती दिली. रात्री मोहिनीराज ज्वेलर्स आहे इथे शंकरनगर गार्डनच्या समोर. इथे चोरीचा प्रयत्न झालेला आहे. एक अल्टो गाडी त्यामध्ये दिसत आहे, अल्टो गाडी, आणि अल्टो गाडीमधून दोन जण उतरलेले आहेत आणि कटरनी त्यांनी शटर तोडलेलं आहे, आतमध्ये घुसलेले आहेत. परंतु चोरीला काही केलं नाही, चोरीचा प्रयत्न झालेला. हा त्यानुसार आता ट्रॅकिंग आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये जसं समोर येईल त्याप्रमाणे CCTV असं साधारणतः दिसतंय की रेनकोट किंवा असं बांधून वगैरे PPE किट सारखं दिसत आहे, परंतु तसं काही वाटत नाही. बट रेनकोट असावा. दुकानामध्ये ऑलमोस्ट सगळं काही त्यांनी सेफ तिजोरीत ठेवलेलं होतं, त्यामुळे हा त्यांचा प्रयत्न फसलेला आहे. एकाच दिवशी दोन ज्वेलर्सच्या दुकानांना चोरट्यांनी लक्ष केल्याने सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून अनुक्रमे भद्रकाली पोलीस आणि नाशिक रोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी महात्मा नगर येथील हे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले होते. त्या ठिकाणी सुद्धा चोरट्यांनी चोरी करताना PPE किटचा वापर केला होता. CCTV फुटेजवरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार महात्मा नगर, जेल रोड आणि काठेगल्ली या ठिकाणी अल्टो गाडीचा वापर करण्यात आला असून तीन ठिकाणी एकच टोळी कार्यरत असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे. वारंवार खासगी बँका, सराफी पेढ्या, वित्तीय संस्था यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.